नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टी व्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कॅन्सरवर प्रभावी कार टी सेल थेरपी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट प्रोफेसर विजय पाटील सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. सरांची थोडक्यात ओळख करून देते. कर्करोग हा भारतातील खरं तर सगळ्यात जास्त आढळून येणारा आजार आहे. दुर्दैवाने यात बऱ्याचदा असं होतं की कॅन्सरचं निदान हे सगळ्यात ॲडव्हान्स स्टेजमध्ये होतं आणि त्यामुळे कुठेतरी उपचार करणं हे कठीण जातं आणि उपचार यशस्वी होण्याचं प्रमाणसुद्धा कमी असतं. परंतु भारतात प्रोफेसर डॉक्टर विजय एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांमुळे उपचार यशस्वी होण्याचं प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे. उपचार कमी किमतीतसुद्धा उपलब्ध झालेले आहेत आणि प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. त्यांनी दरवर्षी 2 लाखांहून अधिक कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार केलेले आहेत. त्यांचे 700 अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांनी कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीसुद्धा बदललेल्या आहेत. तर काय आहेत या सगळ्या बदललेल्या पद्धती आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की कार टी सेल थेरपी ही जी आहे ती नेमकी काय. सर, स्वागत तुमचं. कार टी सेल थेरपी म्हणजे काय, कसं असतं, कुठल्याही माणसाला कर्करोग हा का होतो. आपल्या श्रोत्यांना आणि तुम्हाला जाणून आश्चर्य पडेल की आपल्या सगळ्यांच्या दैनिक जीवनात रोज दिवसाला 2 कर्करोग होण्याची संभावना असते. हे कर्करोग आपल्या शरीराचा WBC म्हणजे जो पोलीस आहे तो थांबवतो. आता ह्याचाच अर्थ असतो की जेव्हा कर्करोग कुणाला होतो तेव्हा WBC किंवा पोलीस आपलं काम नीट करत नाही आणि त्यामुळे हा कर्करोग होतो. आता कार टी सेल थेरपीमध्ये काय केलं जातं, पेशंटच्या शरीरातलं रक्त घेतलं जातं. ह्या रक्तामधनं WBC हा तत्व जो असतो तो सेपरेट केला जातो. WBC मध्ये स्पेसिफिकली लिम्फोसाईट नावाचा तत्व असतो, तो आम्ही सेपरेट करतो. ह्या लिम्फोसाईट तत्वाला जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे व्हायरस टाकला जातो. जसं आपण CD मध्ये कुठलं सॉफ्टवेअर टाकतो आणि कम्प्युटरमध्ये लोड करतो ना, तसा हा व्हायरस आमची CD असतो, त्याच्यावरती एक सॉफ्टवेअर कोड टाकला असतो आणि तो त्या लिम्फोसाईटमध्ये टाकला जातो. हे करून तो जो कॅन्सर आहे त्याला कसं मारायचं हे त्याला शिकवलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं दिली जातात. आणि हा जो लिम्फोसाईट जेनेटिकली जो मॉडिफाय होतो त्याला आपण 5 मिलियन म्हणजे जवळपास 5 लाख सेल एवढं मॉडिफिकेशन करतो आणि हे लॅबमध्ये जे मॉडिफाईड सेल असतात ते आपण परत पेशंटला बॉडीमध्ये देतो. आता इथे होतं का, इथे ॲक्च्युली तुमचा स्वतःचा WBC हाच कर्करोगाला मारत असतो, त्यामुळे सक्सेस रेट हे भरपूर चांगलं असतं आणि कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता कमी राहते. त्याप्रकारे ह्या प्रक्रियेला आपण कायमरिक अँटीजन रिसेप्टर थेरपी म्हणजे कार्टी हे असं म्हणतो. अच्छा डॉक्टर, ही जी कार्टी सेल थेरपी आहे नेमकी वापरली कधी जाते? कसं असतं, कुठलीही नवीन थेरपी आल्यानंतर आपण काही स्पेसिफिक आजारांमध्ये तिथे पहिली वापरतो आणि जिकडे जर सक्सेस येतो तिकडे आपण रुटीनली त्याला वापरतो. सध्या काही ब्लड कॅन्सर जसं ल्युकीमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा नावाच्या आजारासाठी कार टी सेल ही अप्रूव्हल झालेली आहे. US गव्हर्नमेंटनी फूड आणि ड्रगनी त्यांनी ह्याच्यात अप्रूव्हल दिलेलं आहे. तर सध्या जर बघितलं तर प्रत्येक पेशंटला द्यायची नसते. ल्युकीमियामध्ये काही वैशिष्ट तत्व असलेले CD19 पॉझिटिव्ह ल्युकीमिया असतील किंवा CD19 पॉझिटिव्ह लिम्फोमा असेल किंवा मल्टिपल मायलोमा असेल, सुरुवातीच्या ट्रीटमेंटनंतर जर तो फेल झाला असेल तर तेव्हा आपण कार टी सेल थेरपी ही वापरतो. डॉक्टर, आणखी एक, ही नेमकी वापरली कशी, म्हणजे ॲप्लिकेशन जे म्हणतात या थेरपीचं ॲप्लिकेशन कसं असतं? कसं असतं, इथे 3 फॅक्टर असतात. आपल्याला पेशंटचा फॅक्टर बघावा लागतो, ट्युमरचा फॅक्टर बघावा लागतो आणि इन्स्टिट्यूटचा पण फॅक्टर असतो. पहिलं जसं मी सांगितलं, सध्या कार टी सेल ही ल्युकीमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा ह्या थेरपी कॅन्सरसाठीच आहे आणि स्टँडर्ड थेरपी फेल झाल्यानंतर असतो. आणि यात पेशंट फिट आहे का बघावं लागतो. साहजिकपणे पेशंटचं हृदय, लंग्स, लिव्हर, किडनी हे फिट असले पाहिजे, तरच त्यांना कार टी सेल थेरपीसाठी घेता येतं. आता ट्युमरमध्ये CD19 आपल्या इंडियात जी आता कार टी भेटते ती CD19 पॉझिटिव्ह आहे. हा CD19 तत्व असला पाहिजे तरच ही कार टी सक्सेसफुल होते. तर हा झाला ह्याचा फॅक्टर. आता इन्स्टिट्यूट जिकडे कार टी करते हे नवीन ट्रीटमेंट असते, त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं रक्त आपल्याला घ्यायचं आहे तर हार्वेस्टिंग म्हणतो आपण, म्हणतो ना राईस हार्वेस्ट केला, व्हीट हार्वेस्ट केला, तसं ह्याला आम्ही हार्वेस्टिंग म्हणतो. तर त्या इन्स्टिट्यूटकडे हार्वेस्टिंग करायची सोय असली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे लॅब असल्या पाहिजे, GMP फॅसिलिटी, जिकडे आपण ह्या लिम्फोसाईट्सना जेनेटिकली मॉडिफाय करू शकतो.
आणि त्याच्यानंतर हा परत इन्फ्युजन द्यायची सोय असली पाहिजे. आणि हे इन्फ्युजन दिल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन होतात, ॲलर्जिक रिॲक्शन टाईप होतात, ब्रेनला काही दगा होऊ शकतो. हे कॉम्प्लिकेशन हँडल करायची डॉक्टरमध्ये क्षमता असली पाहिजे. ह्या सगळे फॅक्टर जर एकत्र आले तरच आपण कार्टी सक्सेसफुली करू शकतो. अच्छा, म्हणजे चौथा प्रश्न असा आहे की केव्हा करता येईल, म्हणजे आता आपण कॅन्सरचं बघितलं तर त्याच्या स्टेजेस असतात, तर कोणत्या स्टेजमध्ये हा करता येतो, केव्हा करता? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. ल्युकीमिया लिम्फोमा जेव्हा आपण म्हणतो तर ल्युकीमियामध्ये हा स्टेज फोरच असतो. तर जसं मी मगाशी म्हणालो, स्टँडर्ड थेरपी झाली आणि त्याच्यावरती आजार परत आला मग ल्युकीमियामध्ये करता येतो. लिम्फोमामध्ये स्टँडर्ड साधारणपणे हा स्टेज 3 स्टेज 4 लागतो. स्टँडर्ड थेरपी झाली परत आजार परत आला की करावा लागतो. मल्टिपल मायलोमामध्ये 4 थेरपीज फेल झाल्या पाहिजेत त्याच्यानंतरच करायची असते. असं नसतं की प्रत्येक पेशंटला फर्स्ट थेरपी, मल्टिपलनं 4 थेरपी फेल झाल्यातच करतायत. आता सॉलिड ट्युमर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, ब्रेन ट्युमर्स म्हणा, हेड अँड नेक कॅन्सर किंवा लंग कॅन्सर, ह्याच्यामध्ये कार्टीचं प्रॉमिसिंग रोल म्हणजे सुरुवातीच्या जे आम्ही स्टडीज करतो ह्याच्यात खूप चांगला अनुभव आलेला आहे. पण सध्या ह्या कार्टीज फक्त क्लिनिकल ट्रायल्स किंवा स्टडीजमध्ये आपण वापरतो आहोत. हे रुटीन प्रॅक्टिसमध्ये आपण सध्या वापरत नाही आहोत. तिकडे पण जेव्हा स्टँडर्ड ट्रीटमेंट ऑप्शन संपतात तेव्हा कार्टी वापरली जाते आणि शक्यतो ही स्टेज 4 असते. अच्छा डॉक्टर, आणखी असं एक विचार असं वाटतं की कॅन्सर हा असा आजार आहे की एखादी थेरपी तिथे पहिल्यांदा कामी आली रुग्णाच्या, मात्र दुसऱ्यांदा ती तितकीच प्रभावी होईल याची शाश्वती खरं तर नसते. तर कार्टीसेल थेरपीचा सक्सेस रेट किंवा यशाचा दर आपण म्हणायला गेला तर याबद्दल काय सांगता येईल? आता बघा, कार्टीसेलमध्ये मी म्हणालो आपण शरीरातला स्वतःचा लिम्फोसाइड घेत आहोत, त्याला जेनेटिकली मॉडिफाय करत आहोत आणि परत आत टाकत आहोत. आता इकडे मेमरी असते. मेमरी म्हणजे काय? जसं लहानपणी मला पोलिओचं वॅक्सिन मिळालं होतं, आता पोलिओचा जंतू जरी माझ्या पोटात गेला तर हा एक मेमरी सेल असतो, तो आठवण ठेवतो ह्याच्यासाठी मला वॅक्सिन मिळालं, ह्याला मारायला मला असं करायचं आहे. आणि हा मेमरी सेल ॲक्टिवेट होतो आणि त्या पोलिओला मारतो. इकडे कार्टीमध्ये पण अशी मेमरी राहते. ह्याचा अर्थ होतो की जेव्हा कार्टीसेलचा एक थेरपी देतो तेव्हा साधारणपणे सक्सेस रेट ल्युकीमियामध्ये 70-80% आहे, लिम्फोमामध्ये 80-90% आहे आणि मल्टिपल मायलोमामध्ये हे सक्सेस रेट 90-100% आहे. पण हे जसं तुम्ही मगाशी म्हणालात, ट्रीटमेंट दिल्यानंतरचा सक्सेस रेट आहे. लॉंग टर्म सक्सेस रेट 60-70% आहेत. हा जसं बाकीच्या थेरपी असतात ते सक्सेसफुल होतात पण 2-3-4 किंवा 5 ट्युमर ॲडव्हान्स स्टेजमध्ये परत येतोच येतो. इकडे तसं होत नाही. 60-70% लोकांमध्ये हा ट्युमर परत येत नाही कारण ह्यांची मेमरी खूप चांगली असते. हा तुमच्या शरीरातलाच भाग होऊन राहतो आणि हा मेमरी सेल म्हणून बनून राहतो. आणि इनफॅक्ट आता जे प्रयत्न सुरू झाले आहेत, नवीन सिद्धांत ह्याच्यात चालले, जी रिसर्च चालू आहे ह्याच्यात, ह्या कार्टीला अजून इफेक्टिव्ह करण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. त्याच्यात ह्याची मेमरी अजून तल्लक करण्याचा प्रयत्न ठेवला आहे. म्हणजे असा प्रयत्न चाललेला आहे की जर एकदा ही सक्सेसफुल झाली तर तो ट्युमर परत आलाच नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चालू आहेत. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं की बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर, की आता कॅन्सर पेशंटची तब्येत कधी बिघडेल सांगता येत नाही किंवा त्याच्या बॉडीमध्ये कुठले आणखी कॉम्प्लिकेशन्स होतील, त्या आजारात आणखी कुठल्या स्टेजेस येतील हे सांगता येत नाही. तर कार्टीसेल थेरपी देताना अशा कुठल्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात का? होतात. आता कार्टी जे आपण म्हणतो त्याच्यात 2 प्रकार असतात. असं एक असतं की पेशंटच्या स्वतःचं रक्त घेतलं, ते मॉडिफाय केलं आणि दिलं, ह्याला आम्ही ऑटो कार्टी म्हणतो. ही भारतात ल्युकीमिया आणि लिम्फोमासाठी CD19 एक घटक घेता आलेला आहे, बाकीचे घटक भारतात अजून अवेलेबल नाही आहेत. अजून आहेत गामा डेल्टा कार्टी, ज्या ॲलो कार्टी असतात, म्हणजे नॉर्मल माणसांच्या घेतल्या असतात, त्यांना जेनेटिकली मॉडिफाय करून दिले जातात. दोघांचे साईड इफेक्ट वेगळे असतात. मी दोघांचे वेगवेगळे साईड इफेक्ट सांगतो. ऑटो कार्टी कारण रक्त आपलंच असतं, दिलं जातं तर ॲलर्जिक रिॲक्शन, स्वतःच रक्त स्वतःला दिल्या कारणाने ॲलर्जिक रिॲक्शन होण्याची शक्यता कमी असते. पण कधी कधी काय असतो, हा कार्टीचा जो सेल असतो हा खूप जास्त ॲक्टिवेट होतो. आता आपण सिंघम मूवी बघितली आहे, त्यात पोलीस सगळे एकत्र येतात, खूप जास्त ॲक्टिवेट होतात. आता ते गुंडांना पण मार लागणार आणि जाताना पब्लिक प्रॉपर्टी पण डिस्ट्रॉय होते. तसंच हे कार्टीचे सेल जर खूप ॲक्टिवेट झाले तर ते जिकडे जिकडे ट्यूब मध्ये त्याला तर मारतातच, त्याच्या बाजूला तर आम्ही बायस्टँडर इफेक्ट म्हणतो, बाजूच्या नॉर्मल सेललाही दगा व्हायची शक्यता राहते. ही सर्वात जास्त राहते. ह्याला आपण जेव्हा ट्यूमर तुटतो तेव्हा त्याच्यातले आतले द्रव्य बाहेर येतात, त्याला आम्ही सायटोकाईन म्हणतो. रिलीज म्हणजे ट्युमर म्हणजे रिलीज झाला आणि ते बाहेर आल्यामुळे
आता म्हणजे आपल्या शरीरातलं आपण फुटलो ते म्हणजे गोळी लागली तर रक्त बाहेर येतं, तसं तो सायटोकाईन बाहेर येतो आणि हा जेव्हा रक्तात येतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी होणे, हार्टवरती प्रभाव येणे, किडनीवरती प्रभाव होण्याची शक्यता राहते. ह्याला आम्ही सायटोकाईन रिलीज सिंड्रोम म्हणतो. हा ह्याचा मेन साईड इफेक्ट असतो. आता कसं आहे स्नेहा, हा साईड इफेक्ट झाला पण पाहिजे. हा साईड इफेक्ट झाला म्हणजे ट्युमर तुटला आहे, त्यामुळे त्यांना ह्या साईड इफेक्ट होतो त्यांच्यात अजून प्रभावी ठरते थेरपी. त्याचप्रमाणे कधी कधी ब्रेनच्या काही सेल्सबरोबर कार्टीचे सेल्स रिॲक्ट करू शकतात, त्यामुळे ह्याला आम्ही आयकॅम म्हणतो, म्हणजे ब्रेनचे साईड इफेक्ट पेशंटना होऊ शकतात. त्याशिवाय कधी कधी ओव्हर ॲक्टिव्हिटेशनमुळे एक हिमोफेगोसायटिक सिंड्रोम म्हणून असतो, म्हणजे हा कार्टीचा सेल खूप ॲक्टिव्ह होऊन आपल्याच शरीरातल्या WBC खाऊ शकतो, हे पण होऊ शकतं. हे आहेत ऑटोकार्टीचे. आता जी ॲलोकार्टी असते, जी म्हणजे दुसऱ्या लोकांकडनं घेतलेली असते, मॉडिफाय करून दिलेली असते, जी भारतात अजून आली नाही आहे, मी स्वतः सिंगापूरला जाऊन त्याची ट्रेनिंग घेतलेली आहे, ह्याच्यात कसं असतं की ही जी ॲलोकार्टी असते त्याच्यात देताना रिॲक्शन होतात, कारण हे दुसऱ्याचं रक्त आहे, पण त्याच्यानंतरचे साईड इफेक्ट त्याच्या बऱ्यापैकी कमी आहेत. त्यामुळे दिस वुड बी द फ्युचर. कारण आज कसं आहे, ऑटोकार्टीमध्ये मला रक्त बाहेर घ्यावं लागतं, पेशंटला 20 दिवस थांबावं लागतं लॅबमध्ये मॉडिफाय व्हायला आणि मग ते परत देतं. ॲलोकार्टी कसं असतं, ही ऑफ द शेल्फ आहे, म्हणजे लोक नॉर्मल लोकांकडनं बनवून ठेवलेली असते, ही कुठल्याही औषधाप्रमाणे असते, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा काढून घ्या आणि पेशंटला द्या. अच्छा, नक्की सर. पण आणखी या सगळ्या संदर्भात डॉक्टरांकडनं माहिती जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कॅन्सरवर प्रभावी कार्टी सेल थेरपीविषयी आपण जाणून घेतो आणि डॉक्टर प्रोफेसर विजय आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आणखी एक गोष्ट अशी की ही जी थेरपी आहे रुग्णांसाठी, ह्याचं दीर्घकालीन यश किंवा लॉंग टर्म सक्सेस आपण या रुग्णांसाठी कशाप्रकारे याविषयी सांगू शकतो? कसं आहे, जसं मगाशी मी म्हणालो की ह्याच्यात मेमरी राहते, आणि कारण मेमरी राहते, जेवढी चांगली मेमरी राहते तेवढं चांगलं दीर्घकालीन यश राहतं. तसं आपण आता तुम्हाला कधी ना कधी लागलंच असेल, लागलं आणि खरचटलं तर लोखंड लागलं तर डॉक्टर म्हणतात टेटनस घ्या, टी टी घ्या. आणि त्यात ते काय म्हणतात, गेल्या 2 वर्षात घेतलं आहे का, तर गेल्या 2 वर्षात घेतलं तर घ्यायची गरज नाही आहे, नाही घेतलं तर घ्या म्हणून. हे असंच असतं. का 2 वर्षासाठी असतं, कारण त्या टेटनसचा जो आपण देतो त्याची मेमरी 2 वर्षाची असते. सध्या जो आपला सिद्धांत आणि रिसर्च आला आहे त्यात दिसतं की ॲटलीस्ट ह्याची मेमरी 5 वर्षाची खूप चांगली आहे, कारण ह्या ट्रीटमेंट डेव्हलप होऊन 4 ते 5 वर्षात झालेली आहेत आणि इनिशियल रिझल्ट्स होऊन 5 वर्ष झाले आहेत. आता ही 10 वर्ष टिकते का, 15 वर्ष टिकते का, हे आपल्याला भविष्यकाळातच कळणार आहे. आणि जर ती नाही टिकली तर, जसं मी मगाशी म्हणालो, ऑलरेडी प्रयत्न चालू झालेले आहेत की हे अजून मेमरी कशी ह्याची वाढवता येईल. कशी वाढवतात, आता ह्या CD19 आपली कार्टी, त्याला एक CD22 लावला, अजून काही कॅन्सरचे अँटीजेन त्याच्यावरती चिपकवले तर ती मेमरी अजून वाढते. सर सिम्पल सांगतो, जर समजा, आणि मी क्रूड एक्झाम्पल देतो, तुम्हाला माझा खून करायचा आहे आणि तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टला इकडे गेलात, तुम्ही त्यांना सांगणार डॉक्टर विजय पाटीलला मारा, असे खूप सारे डॉक्टर विजय पाटील असणार. तुम्ही त्यांना ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर विजय पाटीलला मारा, त्याच्यात पण खूप सारे निघतील. पण तुम्ही माझा फोटो दाखवलात, फोटो युनिक असतो, पर्टिक्युलर करायचं. तसंच जेवढा पर्टिक्युलर कार्टी, आता ही आपली फर्स्ट जनरेशन झाली, आता आपण थर्ड जनरेशन पुढं, उद्या फोर्थ येईल, फिफ्थ येईल, ती जेवढी पर्टिक्युलर होईल तेवढं त्याची ॲक्शन स्पेसिफिक होणार, साईड इफेक्ट कमी होणार आणि मेमरी खूप चांगली होणार आहे. अच्छा डॉक्टर, अजून एक प्रश्न जो रुग्णांकडनं येत असतो तो म्हणजे, आता ही कॅन्सरवरची थेरपी आहे आणि कॅन्सरशी संबंधित थेरपीज ज्या असतात, यात खर्चाचं गणित कसं असेल, खिशाला परवडणारी असेल की नाही, तर त्याविषयी जरा सांगा. कार्टी जेव्हा US दिली जाते तेव्हा फक्त कार्टीचा प्रोडक्ट हा 7 करोडचा असतो आणि लावण्याचा खर्च पकडत 9 करोडपर्यंत होतो. हा सेम सिंगापूरमध्ये जवळपास त्याच कॉस्टला होतो. इकडे आपल्या भारतात इथल्या सायंटिस्टच्या कष्टांमुळे हा पूरा कार्टी भारताला, जी बाहेर करोडांना भेटते, ती 50 लाखापर्यंत अवेलेबल गेलेली आहे. आता 50 लाख पण हा खूप जास्त खर्च आहे आणि त्यामुळे आता मी श्रोत्यांना तुमच्या माध्यमात सांगून ठेवतो की सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत ट्रॅक ट्रान्सफर करण्याचं आणि अजून स्वस्त कार्टी भारतात बनवण्याच्या रिसर्चचे प्रोजेक्ट्स आम्ही टाकलेले आहेत आणि हे प्रोजेक्ट्स जून किंवा जुलैपासून ह्याचे स्टडी सुरू होतील आणि जर ते सक्सेसफुल झाले तर आपल्या भारतात कार्टी ही 50 लाखहून आमचा जर प्रयत्न असेल अजून
स्वस्त आपण करू शकू, आपण कुठे 30-35 आणि मग अजून कसं असतं स्नेहा, सुरुवातीला महाग असतं, आपले मोबाईल फोन आलेले खूप महाग होते, जसा जसा यूज वाढतो ते अजून स्वस्त होतो. एका काळी तुम्हाला आठवत असेल की डेटासाठी आपण खूप पैसे द्यायचो, डोकोमोनी मग सांगितलं तुम्ही 30 सेकंदच बोलता तर 30 सेकंदाचेच पैसे द्या. आता असं झालं की बोलण्याचे काहीच पैसे नाही आहेत, डेटाचेच पैसे असतात. त्याच प्रकारे जसं जसं रिसर्च याच्यात पुढे जाणार आहेत हे आपण खूप प्रयत्न करत आहोत की हे खाली येईल. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, मी जेव्हा टाटामध्ये होतो तेव्हा इम्युनोथेरपी नावाची औषधं असायची. एक वर्षाचा इम्युनोथेरपीचा खर्च त्या काळेला जवळपास 1 करोड यायचा. आम्ही त्याची रिसर्च केली होती आणि हे 2023 साली पब्लिश झाली आहे आणि आम्ही 2022 साली ह्याचं US फार मोठ्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन केलं होतं. आम्ही सरळ खर्च 68 लॅक्सपासून 3.5 लॅक्स वार्षिक केला होता. त्यामुळे इथे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की आज हो आहे महागी, पण जी रिसर्च आणि मी जसं तुम्हाला सांगितलं जून जुलैपासून आपल्याकडे खूप साऱ्या ट्रायल सुरू होणार आहेत, त्या जर सगळ्या सक्सेसफुल झाल्या तर हा खर्च खूप प्रमाणात कमी होणार आहे. अच्छा डॉक्टर विजय, कॅन्सर मग तो कुठल्याही प्रकारचा असो, लंग कॅन्सर, परत रक्ताशी संबंधित कुठला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया यासारखे आजार, लिम्फोमासारखे आजार किंवा अगदी ट्युमर्सपासून किंवा मग आणखी जिभेचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, या सगळ्या कॅन्सरवर ही थेरपी आपल्याला कार्टेसल थेरपी करता येते? बघा आता स्नेह हा खूप चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला कसं म्हटलं की डॉक्टर विजय पटेलला मारायचं तर डॉक्टर विजय पटेलचा फोटो दाखवायला लागतो, आता दुसऱ्या डॉक्टर XYZला मारायचं त्याचा फोटो दाखवायला लागतो. कार्टी हा स्पेसिफिक आहे, त्यामुळे सध्या कार्टी आपल्या सक्सेसफुल ल्युकेमिया लिम्फोमा मल्टिपल मायलोमा झालेल्या आहेत. काही काही कार्टीज स्मॉल सेल लंग कॅन्सर मध्येही सक्सेसफुल झालेले आहेत. आता GBMची एक कार्टी सक्सेसफुल झालेली आहे. हे असे प्रत्येक कॅन्सरसाठी आपल्याला वेगवेगळी कार्टी बनवावी लागणार आहेत. सेम कार्टी सगळीकडे काम नाही करणार आहे. मग ते किमोसारखंच झालं, एकच किमो आपण सगळ्यांना द्यायला बघतो. इकडे हे स्पेसिफिक असतं, हे स्नायपर टाईप आहे, जिकडे जो आहे तिकडे गोळी घातली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो, आपण जवळपास 10 ते 12 कॅन्सर, GBM, ओरल हेड अँड नेक कॅन्सर्स, लंग कॅन्सर्स, किडनी कॅन्सर्स, प्रोस्टेट कॅन्सर्स, ह्याच्यावरती संशोधन सुरू होणार आहे ह्या सगळ्यांमध्ये कार्टी डेव्हलप करण्यासाठी. वेळ लागेल, 1-1.5 वर्ष अजून जाईल, पण आय एम व्हेरी शुअर आपल्या मी माझ्या टीमच्या आणि आपल्या सायंटिस्टच्या प्रयत्नांना यश नक्की येणार आणि वी वूड हॅव आपल्याला खूप सारे प्रत्येक कॅन्सरच्या स्पेसिफिक कार्टी डेव्हलप करता येणार आहे. अच्छा डॉक्टर, तुम्ही म्हणालात की ही जी कार्टीसेल थेरपी आहे ही अतिशय पर्टिक्युलर आहे, टार्गेटेड आहे, तर हेच कुठेतरी याच्या यशस्वीतेचं कारण असू शकतं? बरोबर आहे, हेच ह्याचं यशस्वीतेचं कारण असतं आणि हेच ह्याचं डाऊनफॉलचं पण कारण असतं. आता मी एक्झाम्पल देतो, मग असं मी सांगतोय की CD19 काय आहे, आपला जो कॅन्सरचा सेल असतो त्याच्यावरती एक टोपी आहे CD19 नावाची. आता हा जो कार्टी मी बनवतो ह्या CD19 ओळखतो, तो ह्या कॅन्सरला ओळखत नाही. त्याला काय सांगितलं जातं, CD19 टोपी घातलेला जोही सेल दिसला तो म्हणजे कॅन्सर, त्याला मार. हे सिम्पल सांगितलेलं असतं आणि ते जेनेटिक मॉडिफाय करून आपण मार दाखवतो. आता कारण हा CD19 कॅन्सरच्याच सेलवरती जास्त असतो त्यामुळे हा स्पेसिफिक होऊन जातो आणि हे यशाचं कारण पण होतं. कॅन्सर पण हुशार असतात, ते काय करतात, थोड्या दिवसांनी CD19 टोपी काढून टाकणार आणि कुठेच दुसरी टोपी घालणार, मग ह्याचं यश कमी होऊन जातं. म्हणून मग अशी मी तर सांगितलं की सेलवरती CD19 पण जोडा, CD22 पण जोडा. जसं मी मग अशी एक्झाम्पल दिलं, विजय पाटीलला मारायचं आहे, डॉक्टर विजय पाटीलला मारायचं आहे, डॉक्टर विजय पाटील ऑन्कॉलॉजिस्टला मारायचं आहे, डॉक्टर विजय पाटील ऑन्कॉलॉजिस्टचं जे ठसे हे आहेत त्याला मारायचं आहे आणि त्याचा फोटो आहे. जेवढा तुम्ही स्पेसिफिक बनवाल तेवढा ह्याचा यश अजून चांगला होणार आहे. अच्छा मला एक सांगा, आता खरं तर स्टेम सेल थेरपी पण आलेली आहे, तर त्याची उपयोगिता आणि कार्टीसेलची उपयोगिता किती आहे? आता स्टेम सेल थेरपी म्हणजे हा आम्ही डॉक्टरांनी बोलण्याचा शब्द असतो, स्टेम सेल थेरपी म्हणजे काही नाही पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट. ल्युकेमियामध्ये, लिम्फोमामध्ये, मल्टिपल मायलोमामध्ये आणि काही स्पेसिफिक सॉलिड ट्युमर्स जसे जर्म सेल ट्युमर म्हणजे ज्याला आपण टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणतो, ह्याच्यात जसं कार्टी स्टँडर्ड थेरपी फील झाल्यानंतर वापरतात तसंच स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण आपण वापरतो. आता जसंजसं कार्टीचे सक्सेस रेट वाढत चालले आहेत, स्टेम सेल ट्रान्सप्लांट बॅकसीड घेत चाललं आहे. आपण पहिली कार्टी करतो आणि मग स्टेम सेल ट्रान्सप्लांट करणार आहोत, पण खूपदा काय होतं ब्रिज करावं लागतं. ब्रिज म्हणजे कार्टीसाठी जेव्हा थांबलेलं आहोत तेव्हा स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा कार्टीच्या नंतर स्टेम सेल ट्रान्सप्लांट त्याला इंटिग्रेट करावा लागतो. तर सध्या मी हे नाही म्हणणार की स्टेम सेल ट्रान्सप्लांटचा किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा रोल निघून गेला आहे, त्याचा रोल आहे
पण तो मॉडिफाय होणार आहे आता. म्हणजे आयदर तुम्ही त्याला कार्टीच्या पूर्वी कराल किंवा कार्टी दिल्यानंतर खूप आजार कमी झाल्यानंतर परत त्याच्यानंतर कराल. पण ज्या प्रकारे चाललेलं आहे स्नेहा, ज्या प्रकारे कार्टीचे सक्सेस रेट्स वाढत चाललेले आहेत, कदाचित आपण हे म्हणू शकू की थोड्या दिवसानंतर काही काही विशिष्ट कॅन्सरमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांट खूप लवकर किंवा खूप आधी करावा लागणार नाही आहे. डॉक्टर विजय, मला एक सांगा, आता कॅन्सरशी संबंधित उपचार थेरपीज याविषयी आता खूप संशोधन येत आहे, खूप आधुनिकता येते या सगळ्यामध्ये, तर कार्टीसेल थेरपी आहे यात सुद्धा आणखी काही संशोधन सुरू आहे का, कुठलं रिसर्च सुरू आहे का, कुठे आणि कशा पद्धतीने हे होतं? सध्या भारतात आपल्याकडे कार्टीच्या मल्टिपल मायलोमाची कार, सध्या मल्टिपल मायलोमाची कार जगात डेव्हलप झाली आहे, भारतात नाही आहे, तर त्याचं संशोधन चालू आहे. आम्ही स्वतः आता संशोधन सुरू करणार आहोत जवळपास एका 10 कॅन्सर्समध्ये कार्टीसाठी. त्याचशिवाय गामा डेल्टा कार्टी ही अजून एक हाय जनरेशन कार्टी असते जी नॉर्मल माणसांकडनं भेटते, त्याचंही आपण संशोधन सुरू करणार आहोत. आय एम व्हेरी शुअर की पुढच्या 1-2 वर्षात तुम्ही ह्याच्यात बघणार आहात की अजून खूप जास्त कार्टीमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. कारण हे आता हे नवीन रस्ता आपल्याला दिसलेला आहे की ह्या प्रकारे पण ट्युमर आपल्याला कंट्रोल करू शकतो. आणि एकदा तो रस्ता दिसला की आपले सायंटिस्ट इकडे प्रयत्न करत राहतात. एक्झाम्पल सांगतो, थोड्या वर्षापूर्वी आमचे जे मोठे जर्नल्स आहेत, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन किंवा JCO, ह्याच्यात सगळे टार्गेटेड थेरपीचे पेपर यायचे. आता हळूहळू सगळीकडे कार्टीचे पेपर येऊ लागलेत आणि प्रत्येक कॅन्सरमध्ये कार्टीची डेव्हलपमेंट होऊ लागलेली आहे. आणि आय एम व्हेरी शुअर की पुढचे 10 वर्षात आपण नशिबान आहोत ह्या हे बघायला, कॅन्सर थेरपीमध्ये मोठी रेव्होल्युशन येणार आहे. कदाचित आपण असंही कदाचित, आणि मला फार बरं वाटेल, मी माझ्या ध्यानत व्हायच्यापूर्वी जर बघितलं की कॅन्सर हा कम्प्लिटली क्युरेबल झाला आहे आणि ह्या नवीन थेरपीजनी आपण त्याच्यावरती यश आलेलं आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की कॅन्सरवर प्रभावी उपचारांसाठी कार्टीसेल थेरपी ही एक नवीन, आपण म्हणूया, संशोधनपर थेरपी विकसित झालेली आहे, आधुनिक थेरपी आणि तितकीच प्रभावी अशी थेरपी विकसित झालेली आहे. तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला डॉक्टर विजय यांना भेटायचं असेल तर तुम्ही खाली संपर्क क्रमांक जे दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि डॉक्टरांची भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टर नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. डॉक्टर विजय, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप आभार तुमचं. यानंतर आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया सामसंजीवनीमध्ये नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.